नमस्कार मी अमृता आकाश गुरुकल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आज आपण निलेश पाटील यांच्यासोबत ट्रेड शिका आणि रोज पैसे कमवा याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निलेश पाटील सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात निलेश पाटील निल्स एंटरप्राइजेसचे संस्थापक आहेत तसंच ते एन एल पी एक्सपर्ट आणि एन आय एस एम प्रमाणित शेअर मार्केट ट्रेडर आणि मानसशास्त्राचे डॉक्टर देखील आहेत नुकताच त्यांनी शंभरहून अधिक लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेडिंग सेशन पार पाडलंय आणि देशभरात असे ट्रेडिंग करणारे ते एकमेव व्यक्ती आहेत लोकमत आणि मिड डे या पब्लिकेशननुसार लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेडिंग करणारे डॉक्टर निलेश पाटील हे भारतातील प्रथमच व्यक्ती निलेश पाटील यांना दहा वर्षाहून अधिक काळाचा ट्रेडिंगचा आणि पाच वर्षाहून अधिक वर्षांचा शेअर मार्केट प्रशिक्षणाचा अनुभव आहे आज तागायत त्यांनी पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटचं शिक्षण दिलंय निलेश सरांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केट तसंच सायकोलॉजीचे सा रहस्य शिकवतात त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना लाईव्ह ट्रेडिंग करून देखील दाखवतात तर त्यांची कंपनी निल्स एंटरप्राइजेस शंभर करोडचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे निलेश पाटील यांना शेअर मार्केटमधील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एप्रिशिएशन आणि त्याचबरोबर पुरस्कार देखील देण्यात आला आहे त्यांच्या शेअर मार्केट मधील कामगिरी बद्दल त्यांना अनेक माध्यमांकडून पुरस्कार मिळालेत सरांचा दोन हजार एकवीस फोप्स इंडियाच्या वर्षपूर्ती आवृत्तीमध्ये देखील ऑफ टुमारो असा उल्लेख करण्यात आला आहे तसंच आत्मनिर्भर भारत योजनेतर्फे देखील त्यांचा सत्कार करण्यात आला आहे तसंच नुकताच सरांचा तीन दिवसांचा लाईव्ह प्रॅक्टिकल वर्कशॉप यशस्वीरित्या पार पडलाय जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल आणि पैसे कमवायचे असतील तर निलेश पाटील शेअर मार्केट या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील सरांनी युट्यूबवर जे शेअर मार्केटचे वेगवेगळे व्हिडिओज टाकले ते देखील तुम्ही पाहू शकता सर आज आपण शेअर मार्केट बोलणार आहोत प्रत्येकाला शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवायचे कशा पद्धतीनं तुम्ही अनेकांना शेअर मार्केट बद्दल नॉलेज देता आणि जो व्यक्ती आहे तो देखील शेअर मार्केट शिकू शकतो का नक्कीच मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल सर्वप्रथम की जर तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि ट्रेडिंग मध्ये प्रत्येक माणूस चांगले पैसे कमवू शकतो कंडिशन एकच आहे की तुम्ही प्रॅक्टिकली शिकलं पाहिजे म्हणजे तुमची प्रॅक्टिस पाहिजे फक्त थेरी करून नाही का का थेअरीमध्ये खूप प्रकार येतात टेक्निकल इंडिकेटर चार्ट ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही प्रॉफिट नाही कमवू शकत तुम्हाला काय करायला लागेल की प्रॅक्टिकली गेलं पाहिजे म्हणजे मला मार्केटमध्ये समजलं की बाबा हीच त्रुटी आहे की लोक मार्केटमध्ये प्रॉफिट का नाही करत लोक शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट का नाही करत का पंच्याण्णव टक्के लोक लॉस करतात आणि पाच टक्के प्रॉफिट करतात कारण का लोकांना असा कोण मेंट्रॉस मिळत नाही जो त्यांची लाईव्ह प्रॅक्टिस करून घेईल म्हणजे मी सर्वप्रथम तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी एक ट्रेडर आहे मी स्वतः ट्रेडिंग करतो आणि मी काय करतो हो की तुम्हाला सोबत घेऊन मी ट्रेडिंग करतो मी कसा ट्रेड करतो हो दाखवतो तुम्हाला लाईव्ह मार्केटची जी प्रॅक्टिस करून घेतो म्हणजे एक एक लॉटनी तुम्ही करा किंवा एक एक कॉन्टिन्यू करा की तुम्हाला मार्केटचा अंदाज येईल त्याला सर्व सर्व लोक काय सांगतात की पेपर ट्रेडिंग करा पण पेपर ट्रेडिंगमध्ये तुमचे खरे पैसे लागलेले असतात का पेपर ट्रेडिंगमध्ये तो इमोशन येणारच नाही तुम्हाला लाईव्ह तो इमोशन येण्यासाठी लाईव्ह ट्रेडिंग करावीच लागेल मी त्यासाठी तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो ती महत्त्वाची उदाहरणं आहेत बघा की तुम्हाला गाडी चालवायची आहे पण मी तुम्हाला गाडी चालवायचं चा पुस्तक दिलं की अशी गाडी चालवा तशी गाडी चालवा असा क्लच दाबा असा गिअर गिअर बदला असा ब्रेक टाक ब्रेक दाबा असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही गाडी चालवाल का त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करावी लागेल ना त्यानंतर तुम्ही एक महिना दोन महिना तीन महिन्यात गाडी चालवाल तर प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आपल्याला काय वाटतं की नाही यार मी थेरी शिकलो आणि लगत मी दोन दिवसांनी ट्रेडिंग करीन चार दिवसांनी करीन नाही त्याला खूप वेळ लागतो आणि तिची प्रॅक्टिस लागते दुसरं उदाहरण आहे की तुम्हाला पोहायचं आहे स्विंग करायचे आणि मी तुम्हाला सांगितलं पुस्तक वाचल दिलं की अशी स्विंग करा असा हात मारा तसे हात मारा तरी तुम्ही स्विंग करू शकता का जोपर्यंत तुम्ही पाण्यात उडी मारत नाही तर तुम्हाला पाण्यात उडी मारायला लागणारच पण बेसिकली जे नवीन आहेत त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो आणि जे जुने ट्रेडर आहेत त्यांना सुद्धा सांगू इच्छितो इच्छितो की तुम्हाला जर खरोखर ट्रेडिंग करायची असेल तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही आणि मला सांगायला असं दुःख वाटतं की पूर्ण म्हणजे आपण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात किंवा युट्यूबवरती सर्च केलं तरी लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवणारा कोणीच नाही आहे तुम्हाला एखादा स्क्रीनशॉट दाखवतील की तुम्हाला एखादा प्रॉफिट दाखवतील आणि सांगतील की आमच्याकडे शिकायला आहे आमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला आहे पण ते खरं की खोटं कोणी बघितलं आता तुम्ही बघितलं असेल की युट्यूवरती किती कॉन्ट्रोवर्सी चालली आहे की खोटे स्क्रीनशॉट दाखवत आहेत खोटे प्रॉफिट अँड लॉस आहेत खरं काय खोटं काय माहीत नाही मी बघा माझं एकदम सोपं आहे की तुम्ही ट्रेड करा मी ट्रेड करतो आपण दोघांनी ट्रेड करूया आणि शिकूया आणि दोघांनी प्रॉफिट करूया आणि ती कन्सेप्ट मी का केली कारण का जवळजवळ दोन हजार अकरा साली मी जेव्हा मार्केट शिकायला सुरुवात केली तर जवळजवळ पाच वर्ष मी तीसपेक्षा जास्त क्लासेस केले खूप मी इंडिकेटर शिकलो चार्ट शिकलो तरीसुद्धा प्रॉफिट होत नव्हता कारण त्याचं कारण एकच होतं की मला प्रॅक्टिकली प्रॅक्टिस कधीच मिळाली नाही आणि तुम्हीसुद्धा लॉस होत आहे किंवा तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सक्षम नाही आहे त्याचं कारण तुम्हालासुद्धा प्रॅक्टिकली प्रॅक्टिस भेटत प्राक्टिक नाही आहे बघा मार्केटमध्ये एखादा नवखा माणूस तुला शेअर मार्केट करू शकतो आपल्याकडे चौदा वर्षाच्या मुलापासून नव्वद वर्षाच्या आजोबांपर्यंत ट्रेडिंग करतात कारण ना त्यांना मी चार्ट पॅटर्न सांगत ना त्यांना इंडिकेटर सांगत ना त्यांना मी इतर इतर कुठल्या गोष्टी सांगत आपण सायकोलॉजी समजतो की नाईन्टी फाय पर्सेंट आहे आणि सायकोलॉजीचं आपण काम करू शकतो आणि इतकं सोपं आहे कारण मी करतोय तेच तुम्हाला करायचं आहे आणि करता करता तुम्ही सहा महिने माझ्यासोबत केलं तर आपोआप एक्सपर्ट बनणारच आहे का मार्केट ही दोन दिवस आणि पाच दिवस शिकण्याची गोष्ट नाही आहे आणि मेनली बघायला गेलं तर चौदा वर्षाचा मुलगा किंवा नव्वद वर्षाची आजोबा करू शकता तर तुम्ही का नाही करू शकत विचार करा की त्या आजोबांना मोबाईल सुद्धा चालवता येत नव्हता पण आम्ही त्यांना मोबाईलवरती कसं बाय करतात सेल करतात त्यासुद्धा गोष्टी शिकवल्या आणि ते शिकल्यात शिकले लोक ते पण करायला लागले तर हेच आहे की मार्केटमध्ये नवखा माणूस पण करू शकतो चौदा वर्षाच्या मुलापासून ते आजोबांपर्यंत हाऊस वाईफ ज्यांना मार्केटमध्ये त्यांची ड्रीम आहे स्वप्न आहेत नोकरी करताना त्यांची स्वप्न पूर्ण होत नाही ते सुद्धा करू शकतात पण अट मात्र एकच आहे की तुम्ही असा मेंट्रो शोधा हो जो तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवेल कारण का मला मार्केटची गरज समजली आहे की तुम्हाला जर पाच टक्केमध्ये यायचं आहे जे प्रॉफिट करतात तर प्रॅक्टिकली शिकवलं पाहिजे प्रॅक्टिकली तुम्ही तुम्ही पाहिजे अगदी आता उल्लेख केला की प्रॅक्टिकली शिकवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही देखील तुमच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलीच शेअर मार्केट शिकवता त्याचा फायदा मग नेमका त्यांना कसा होतो बघा प्रॅक्टिकली शिकवायचा फायदा कसा होतो माहिती आहे कारण का तुम्ही युट्यूबवरती इतर ठिकाणी ऐकलं पण असेल की सायकोलॉजी ऐंशी टक्के आहे पण मी तर सांगेन सायकोलॉजी नाईन्टी आहे आहे मेनली जी माणसं लॉस करतात ती कुठे करतात माहिती आहे ती पाचच गोष्टी करतात एक तर ग्रीड म्हणजे हाव त्यांना समजत नाही की किती पैसे घ्यायचे आहेत त्यांना प्रॉफिट दिसतोय पाच हजार दहा हजार पण त्यांना घेता येत नाही आणि मग तो प्रॉफिट पण मध्ये जातो दुसरे फिअर त्यांना भीती वाटते जरा जरी लॉस दिसला तरी ते लोक काय करतात लगेच अप करतात नाही मग स्टॉप लॉस घेतात किंवा नंतर लगेच तो ट्रेड काढून टाकतात नंतर तो ट्रेड त्यांच्या बाजूने जातो पण घाबरल्यामुळे त्यांना समजत नाही करायचं काय तिसरं आहे ओव्हर ट्रेडिंग दोन वेळा त्यांनी प्रॉफिट केलं आहे तरी तिसऱ्या वेळा चौथ्या वेळा ते कर करायला जातात आणि लॉस करतात चौथं आहे की पेशन्स ठेवत नाही सव्वा नऊ वाजले की मार्केटमध्ये उडी घेतात पण जरा थांबा दहापर्यंत था थांबा साडे दहापर्यंत थांबा थोडं मार्केटला बघा की मार्केट कसं चाललं आहे प्राइज ॲक्शन काय आहे ट्रेंड कुठला आहे आणि पाचवी गोष्ट ॲव्हरेजिंग चुकीची ॲवरेजिंग करतात चुकीची ॲव्हरेजिंग करून करून पूर्ण कॅपिटल झिरो करतात आणि सहावं एखादा कोणी ऑप्शन खेळ करत असेल तर तो कॅरी कॅरीफोर्ड करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या माइंडसेटमध्ये येतात आणि सायकोलॉजीमध्ये येतात आणि ही सायकोलॉजी कोणी मी जसं सांगितलं की थेरीने शिकू शकत नाही सायकोलॉजी ही प्रॅक्टिकली करण्याची गोष्ट आहे ती थेरीने शिकू शकत नाही तर मी काय केलं की यार प्रॅक्टिकली करूया आपण भले एक एक लॉट भले एक एक क्वांटिटी पण तुम्हाला समजलं पाहिजे की तुमची सायकोलॉजी कशी वर्क करते कारण का पेपर ट्रेडिंगमध्ये माहिती तुमचे खरे पैसे लागलेले नसतात तर तुम्हाला ती सायकोलॉजी कधीच आत्मसात करता येणार नाही पण मी काय केलं की माझ्यासोबत आता दोन हजार लोकसुद्धा ट्रेड करतात आम्ही त्यांना पूर्ण गाईड करतो आणि सर्वजण सक्सेसफुल का आहेत कारण का मी त्यांच्यासोबत आहे आपण मिळून ट्रेड करतोय असं नाही की तुम्हाला शिकवलं थेरी आणि सोडून दिलं की तुम्ही तुमचं करा एकटा माणूस कधीच करू शकत नाही कारण का मार्केटमध्ये जर पाच टक्के प्रॉफिट करतात तर कसं काय एकटा माणूस लगेच करायला लागेल पण हां नक्कीच सर्वजण प्रॉफिट करू शकतात जर तुम्हाला असा मेंटॉर मिळाला में जो तुम्हाला नीट सांगतोय की कशी सायकोलॉजी हँडल करायची आहे कशा त्या गोष्टी करायच्या आहेत कसा कशा पद्धतीने ट्रेड कुठे एक्झिक्युट करायचं आहे प्रॉफिट कसा घ्यायचा आहे लॉस कसं घ्यायचा आहे एंट्री कसं आणि ते कसं समोरासमोर म्हणजे असं नाही की बाबा एक म्हणजे आता असं बोलतो की आपण मराठी माणसासाठी करतो किंवा आपण भारतीयासाठी करतो आहे तर फक्त सांगून नाही त्यांची खरोखर मदत केली पाहिजे खरोखर मदत कशी करणार की आपले कोर्स विकून नाही आपण काय करून की बाबा त्यांना घेऊन समोरसमोर शिकवून की बघा मी असा प्रॉफिट करतो किंवा मी असा लॉस केल्यावरती अशा लॉसमधून मी कमी कमी लॉसमध्ये बाहेर पडतो हे समोरसमोर दाखवलं तरच प्रॉफिट होणार आहे आणि ही गोष्ट खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने मी लोकांना दाखवली कारण का माझं हे आपण तर चांगलं काम केलं आपण तर प्रॉफिट कमवतो आहे तर जर मला कमवता येतं आहे तर मी माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवण्यापेक्षा कारण का ती फेक पण होऊ शकते लोक फेक पण बनवतात स्क्रीनशॉट बनवतात त्यापेक्षा आपण जर लोकांसमोर प्रॉफिट करून दाखवतो किंवा त्यांना पण प्रॉफिट करून देतो आहे तर कुठला प्रश्नच नाही आणि ते सुद्धा पैसे कमवू शकतात म्हणजे माझी थेरी सिम्पल आहे की लोकांना ट्रू नॉलेज भेटलं पाहिजे आता स्वामी समर्थामुळे मीथपर्यंत पोहोचलो तर का नाही आपण सर्वांना ती गोष्ट द्यावी कारण का मी आधी ट्रेनिंग देत नव्हतो ही गोष्ट दोन तीन वर्षापासूनच मी सुरुवात केली आहे आणि जेव्हा मला कळलं की मार्केटमध्ये लोकांचे खूप पैसे चालले आहेत बिचारे कोर्सवरती कोर्स, कोर्स करत आहेत जसे मी तीस तीस कोर्सेस केले तसे काही लोक कोर्सेस करतात आता तुमच्यातले पण किती लोक स्वतःला विचार की तुम्ही चार चार पाच पाच कोर्स केले आहेत केले आहेत ना भरपूर लोकं करतात मी सुद्धा करतो पण कोर्सेसनी कधीच आपण सक्सेसफुल होणार नाही दोन वर्ष जातील पाच जातील दहा जातील पण मार्केटमध्ये पैसा तेव्हाच भेटेल जो एखादा राईट मेंटर तुम्हाला राईट गाईड करेल आणि तुमच्या डोळ्यासमोर ते गोष्ट करून दाखवेल असं नाही की रात्री प्रॉफिट केला सकाळी स्क्रीनशॉट टाकवला त्यांनी करोड कमवले तुम्हाला काय भेटलं दोघांनी मिळून कमवून दोघांना भेटलं पाहिजे ना माझे स्टुडंट पण कमवले पाहिजे माझा मोटिव्ह हाच आहे की माझ्याबरोबर माझ्या स्टुडंटनी सुद्धा कमवले पाहिजे आणि जे सत्य आहे ट्रूथ ऑफ शेअर मार्केट आज मी अवेअरनेससाठी आलो आहे अवेअरनेस म्हणजे काय की तुम्ही बघा विचार करा की तुम्ही मोठमोठे स्क्रीनशॉट बघता किंवा मोठमोठे लाखो करोडचे प्रॉफिट बघता पण ते खरे असतात का खरे नसतात ते आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला तुम्हाला खरं वाटतं की करोड रुपये कमवतो एखादा लाख रुपये कमवतो आणि तुम्ही काय करता तुम्ही स्वतः जास्त क्वांटिटी टाकता आणि लॉस करता बघा असं नसतं तुम्ही कॉम्पिटिशन कॉम्पटिशन करा एक ट्रू नॉलेज घ्या हळूहळू करून पण तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेजमुळे आता मी एक वर्कशॉप घेतला होता आणि टी व्ही नाईनमध्ये आपले प्रोग्राम चालू असतात तर टी व्ही नाईनच्या माध्यमातून भरपूर गावातली माणसंसुद्धा आमच्या त्या वर्कशॉपला आली होती आणि तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये जी मजा केली आम्ही म्हणजे लाईव्ह ट्रेडिंग मी स्वतः केली काही लोकांनी प्रॅक्टिससुद्धा केली आणि ज्यांनी जेवढी फी भरली होती त्याचे डबल टेबलसुद्धा भेटले आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटलं की तीन दिवस एखादा माणूस लोकांसमोर ट्रेडिंग करतो आहे नक्की ट्रेडिंग काय ते दाखवतो आहे नक्की लॉस झाला तर त्या लॉसला कसं मॅनेज करता ते दाखवतोय आहे नक्की प्रॉफिट झालं तर कसं प्रॉफिट घेतात ते दाखवतो आहे लक्षात ठेवा की माणूस तेव्हाच शिकतो जेव्हा त्या गोष्टीचा तो प्रॅक्टिस करतो आणि राईट माणसांबरोबर प्रॅक्टिस करतो तर माझी तळमळ हीच आहे की उगीच त्या थेरच्या मागे न जाता मी बघा मी स्वतः कुठला इंडिकेटर किंवा चॅट पॅटर्न किंवा टेक्निकल वापरत नाही मी प्राइज ॲक्शन एकदम सपोर्ट रजिस्टरमध्ये काम करतो कारण माझं असं मानणं आहे की तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्हाला चार चार सेटअपची गरज नाही चार चार कम्प्युटरची गरज नाही मी स्वतः मोबाईलवरती ट्रेड करतो माझे स्टुडंट्सुद्धा मोबाईलवरती ट्रेड करतात तरी प्रॉफिट करतात तुम्ही माझ्या गुगलवरती रिव्ह्यू वाचू शकता माझ्या यूट्यूबवरती जे पण कमेंट्स आहेत ते वाचू शकतात किंवा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये जरी आले तरी तुम्हाला मला शिकवायचं असेल तर मी लाईव्ह ट्रेड करूनच शिकवणार मी आधीचे स्क्रीनशॉट किंवा आधीचे प्रॉफिट नाही दाखवणार कारण की जे आहे ते समोरसमोर ट्रान्सपरंट राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळेच प्रॅक्टिकल कोर्स आपला एवढा सक्सेसफुल आहे आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा हा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो या सगळ्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजी ही फक्त पाच पर्सेंट असते आणि सायकोलॉजी फाय पर्सेंट तर त्याच्यावर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो जसं मी दरवेळी सांगतो की मार्केट विजा नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जगातल्या पंचवीस टॉप ट्रेडरचा अभ्यास करण्यात आला जे लोक रोज पैसे कमवतात की हे लोक नक्की करतात का तर त्या प्रत्येकांची स्ट्रॅटेजी वेगळी होती पण प्रत्येकांचा माइंडसेट सेम होता माइंडसेट म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं ग्रीड ते ग्रीडवरती कंट्रोल फिअरवरती कंट्रोल ओव्हर ट्रेडिंगवरती कंट्रोल पेशन्स ॲव्हरेजिंग नीट करायचे कॅरीफ्रॉड नाही करायचं तेच गोष्टी त्याच्यावर त्यांचा कंट्रोल होता आणि त्याच्यामुळे ते लोक प्रॉफिट करत गेले बरोबर आहे तर माझी स्ट्रॅटेजी काय आपण कुठली पण स्ट्रॅटेजी सिंपलच सिंपल ठेवली तरी प्रॉफिट करणार मी सपोर्ट रजिस्टरवरती काम करतो प्राईज तरी मी प्रॉफिट करतो याचं कारण का की माझं सायकोलॉजीवरती कंट्रोल आहे आता बघा ट्रेड विथ निलेशमध्ये मी लोकांसमोर अठ्ठावीस ते एकोणतीस वेळा म्हणजे पूर्ण जगासमोर बोलू शकतो ट्रेड घेतले तरी आपण प्रॉफिटमध्ये राहिलो माझा स्टॉप लॉस का नाही तुटलाव कारण का मी स्टॉप लॉस हा फिजिकली लावत नाही मला माहिती आहे बँक निफ्टीमध्ये स्टॉप लॉस जो फिजिकली लावला तो तुटणारच आहे याचा अर्थ असा नाही कमी की का मी लॉस मोठा होईल तो लॉस मोठा घेणार आहे आपल्या माइंडमध्ये असतं ते शिकलं पाहिजे की स्टॉप लॉस माइंडमध्ये असून त्याला कसं आपण एक्झिक्यूट करू शकतो म्हणजे काय की कमीत कमी लॉसमध्ये निघायचं मार्केट चान्स देतो पण ते कोण शिकवतच नाही कारण का हे सर्व प्रॅक्टिकली शिकू शकतो जर मी तुम्हाला एखादा थेरी सांगितलं की त्या क्लासरूममध्ये मी एका बोर्डवरती शिकवलं तर तुम्हाला नाही समजणार तुम्ही जेव्हा स्वतः ती गोष्ट करता ना तेव्हा तुम्हाला समजतं की आपण कुठे चुकतोय आणि मी जेव्हा दोन हजार अकरा ते पंधराचा माझा तसा फुकटच गेला कारण का ही गोष्ट मला माहीत नव्हती आणि त्यामुळे खूप नुकसान झालं तेव्हा मी विचार केला की नाही मी जर कधी सक्सेसफुल झालो तर ट्रूथ ऑफ शेअर मार्केट नक्कीच लोकांना सांगेन आणि एवढंच जर स्ट्रॅटेजी जर बरोबर असत्या तर आज सर्वांनी पैसे कमवले हो असते आज आस नव्वद टक्के लोकं पैसे कमवत असतात हो नव्वद टक्के लोक पैसे का नाही कमवत हो कोरोनामध्ये हजारो लोक आली मार्केटमध्ये लाखो लोकं आली तरी त्यातली कितीही लोकं टिकली आहेत का नाही टिकली कारण का त्यांनी ज्या गोष्टीवरती काम करायचं तेच नाही केलं तर माझी स्ट्रॅटेजी म्हणजे काय सायकोलॉजीवरती काम आता तुमच्याबरोबर मी काम केलं तरी मी काय करणार आहे की तुमची सायकोलॉजी बिल्ड कशी करायची कारण का प्रॉब्लेम काय होतो की प्रॉफिट पण पचवता येत नाही आणि लॉस पण पचवता येत नाही प्रॉफिटला काय करायचं ते पण माहीत नाही आणि लॉसला काय करायचं ते पण माहीत नाही जर लॉस मोठा झाला तर त्याला मॅनेज कसं करायचं ते पण माहीत नाही हे काम माहीत नाही कारण प्रॅक्टिकली शिकवणार कोणी आहेच नाही आता प्रॅक्टिकली कोण का शिकवत नाही कारण का थोडी रिस्क पण आहे कारण का पैशाची गोष्ट आल्यामुळे कोण तेवढी डेअरिंग करू शकत नाही सांगू शकत नाही कारण काही प्रॉब्लेम होऊ शकतो पण मी जर सांगितलं की ट्रूथ ऑफ शेअर मार्केट म्हणजे तुम्हाला खरं सांगण्याचा सा ध्यास घेतल्यामुळे ही रिक्स घ्यायला मी नेहमी तयार आहे त्याच्यामुळे मी जवळजवळ शंभरच्यावरती लाईव्ह ट्रेड लोकांसमोर करून दाखवले अठ्ठावीस वेळा आता मी युट्यूबवरती करून दाखवलं तीन दिवसाचा वर्कशॉप घेतला तिथे लाईव्ह ट्रेड केलं ला, आणि तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आलं तरी तुम्हाला करून दाखवणार की नक्की का असतं नक्की तुम्ही पण माझ्यासोबत केलं तर कसं करू शकता खूप लोकं बोलतात की पहिला प्रॅक्टिस करा पहिला तुम्ही पेपर ट्रेडिंग करा पण पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्ही दोन वर्ष प्रॅक्टिस केली तरी काय फायदा नाही होणार कारण का तुमचे जेव्हा खरे दहा हजार मायनस होतात ना त्या कुठला निर्णय घ्यायचा ते कधीच समजत नाही आणि निर्णय न घेतल्यामुळे आपण काय करतो आपण काय करतो ती पोजिशन एक्झूट करतो मग कॉलचं पूट पुढचं कॉल बायचं सेल सेलचं बाय या चक्रयात अडकतो आणि लॉस करतो पण मी तुम्हाला सांगतो ना की पैसे कमवणं खूप सोपं आहे जर तुम्ही माझ्यासोबत काम केलं तर मी रेडी आहे तुम्हाला शिकवायला मी रेडी आहे तुमच्याबरोबर काम करायला आणि मला खूप आवडतं की भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा मीच हा उपक्रम सुरू केला मीच शिकवतोय अशा प्रकारे बाकी ठिकाणी बघा मोठमोठी फीज घेतात पण काय करतात की तुमची थेरी तुम्ही घ्या तुमचं तुम्ही करा आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी नाही तुमचं तुम्ही बघा जे काय असेल तर आम्ही शिकवलं तुम्ही नंतर काय पण करा म्हणजे प्रॅक्टिसच्या का नावाखाली काहीच नाही पण विचार केला ना, की नाही माझ्या स्टुडंटनी प्रॅक्टिस केली पाहिजे बरोबर तर प्रॅक्टिस केल्यामुळेच तुम्ही प्रॉफिट करू शकता अगदी जसं तुम्ही म्हणालात की प्रॅक्टिस करणं महत्वाचं आणि सर त्यांच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतात त्याचबरोबर प्रॅक्टिकली नॉलेज देण्यावर देखील भर देतात तुम्हाला जर का शेअर मार्केटचं ए टू झेड नॉलेज हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही निलेश सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता शेअर मार्केटबद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज सोबत आहेत शेअर मार्केट एक्सपर्ट निलेश पाटील सर सर, सर। ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिकली शिकवण्यावर देखील जास्त भर देता मात्र जे विद्यार्थी कोर्स करतात त्यांनाही असा प्रश्न पडतो की मोजक्या लोकांमध्ये आम्हाला यायचं आहे ज्यांना शेअर मार्केटच्या माध्यमातून फायदा होतो तर त्यांनी नेमकं काय करायला हवं नक्कीच मला सांगायला आवडेल बघा काही लोक माझ्याकडे जे आली ते दोन दोन तीन तीन वर्षापासून ट्रेडिंग करत होते पण प्रॉब्लेम काय होत होता की जे प्रॉफिट कमवते हो ते सस्टेनेबल राहत नव्हतं हो ते लॉसच होत होता म्हणजे तीन वेळा प्रॉफिट सॉरी पैसे गेले पण नक्की मी त्यांना सांगितलं की नक्की काय करायचं असं माहिती आहे की आपण लॉस होतो त्यामागे मोठं कारण काय असतं की आपण सायकोलॉजीवरती काम करत नाही त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एक विद्यार्थी असा होता की तो सांगायचा सर की मी बँक निफ्टीमध्ये शंभर पॉईंटचा स्टॉप लॉस घेतो आणि शंभर पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाल्यावरती बँक निफ्टी माझ्या फेवरला येते बरोबर आहे तर मी तर सांगितलं की स्टॉप लॉस हा फिजिकली लावला तर तो हिट होणारच आहे तर लक्षात ठेवा की तुम्हाला सक्सेसफुल लोकांमध्ये यायचं आहे की जे लोक पैसे कमवतात तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आणि प्रॅक्टिस लाईव्ह ट्रेडिंगशी मी असं नाही बोलत आहे की तुम्ही जास्त क्वांटिटीन ट्रेड करा तुम्ही एक एक क्वांटिटी पण ट्रेड करू शकता एक एक लॉटनी पण ट्रेड करू शकता पण कसं आहे की तुमच्या मेंट्रोसोबत करा म्हणजे तुम्ही बघा की नक्की तो मेंटोअर खरोखर करतो आहे का नाही तर असं तुम्हाला आहे ना किती स्कॅम चालले आहेत की मेंटोर काही करत नाही आहे त्याला स्वतःला काही येत नाही आणि ओगीच ओगीच आपण ते शिकवतो की लोक करत आहेत म्हणजे यापुढे तुम्हाला जर समजा बेसिक शिकायचं असेल किंवा थेरी शिकायची असेल तर तुम्हाला कोणाकडे पैसे देऊन कोर्स करायची अजिबात गरज नाही पण तुम्हाला समजा कोणी लाईव्ह प्रॅक्टिकल शिकवत असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्याकडे जा कारण प्रॅक्टिकलमुळे तुमचेसुद्धा पैसे वाढणार आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ती स्किल येणार आहेत आमच्याकडे भरपूर माणसं येतात जे बिचारे हाऊस वाईफ आहेत पण त्या हाऊसवाईज आज प्रॅक्टिकली माझ्यासोबत प्रॅक्टिकल ट्रेड करून त्यांच्या मिस्टरांपेक्षा जास्त पैसे कमवतात तुम्ही बघू शकता आमच्या ऑफिसमध्ये किती हाऊसवाईफ येतात आमच्याकडे कॉलेजची मुलं येतात आमच्याकडे रिटायर्ड माणसं येतात जे रिटायर्ड आजोबा असतात किंवा काका असतात ते येतात काका घरी बसून बसून त्यांना कंटाळा आलेला असतो पैसे असतात पण काय करायचं माहीत नाही तर त्यांच्यामुळे त्यांचा एक ग्रुप झाला आहे त्या लोकांचा सा, साठ सत्तर लोकांचा सा, की ते येऊन आमच्यासोबत ट्रेड करतात बघतात कसं आहे आणि त्यांच्या जीवनाला नवीन दिशा भेटली आहे जे रिटायर्ड माणसं आहेत त्यांच्या जीवनाला ग्रोथ भेटलाय पण माझं सांगायचं हेच गोष्ट आहे की कसं आहे की शेअर मार्केटमध्ये मा जसं प्रॉफिट होतो तसं लॉस पण होतो तर प्लीज जपून करा माझा प्रोग्राम हा पूर्णपणे अवेअरनेस साठी आहे जपून का करा प्रॉफिट पेक्षा लॉस जास्त होतो जर तुम्ही प्रॅक्टिकली शिकलात नाही तर तुम्हाला समजणार नाही स्टॉप कुठे व्हायचं आहे म्हणजे तुमचं पण तुमचं कसं होईल की अभिमन्यू सारखं होईल की तुम्ही ट्रेडमध्ये शिरले पण निघायचं कसं ते समजणार नाही आता त्यासाठी मेंट्रॉसोबत प्रॅक्टिकली आपल्याला काम करायचं आहे बघा ह्या सर्व गोष्टीचा एकच सार आहे की खरोखर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे खरोखर तुम्हाला जर नाव करायचं आहे आणि खरोखर सक्सेसफुल ट्रेडरमध्ये येऊन तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहे जी सर्वांची स्वप्न असतात बघा माझे पण स्वप्न होते गाडी घेणं बंगला घेणं सर्व्या हे तर काय मटेरियल आहे त्याच्यापेक्षा भरपूर चांगली गोष्टी भेटतात पण त्यासाठी काय करायला लागतं माहिती आहे आपल्याला पूर्णपणे त्या गोष्टीचा प्रॅक्टिकली अभ्यास करायला लागतो त्याची प्रॅक्टिस करायला लागते उदाहरणार्थ की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करता पण तुम्हाला दोन तीन वर्ष प्रॅक्टिस झाली म्हणून आता नीट करता ना तुम्हाला शाळेत जाण्यासाठी दहा पंधरा वर्ष लागली तेव्हा ती शाळा तुम्ही नीट शिकलात तुम्हाला कॉलेजला पाच वर्ष लागली एखादा प्रोफेशनल कोर्स करता तर पाच वर्ष लागली तसंच शेअर मार्केट सुद्धा आहे त्याच्यामध्ये एवढा पैसा आहे तर त्याचा नीट आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आपण सर्विकडे न भटकता म्हणजे हा कोर्स नाही तो कोर्स नाही तो हा नाही बरा ते नाही करता एकच गुरु ठेवून आपण प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे आणि तुम्ही बघा की प्रॅक्टिकली काम केल्यावरती आपण किती लोक आपल्याबरोबर सक्सेसफुल झाले आहेत आणि तुम्ही नक्कीच आमच्या ऑफिसमध्ये येऊन बघू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही युट्यूब चॅनलला जा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बघा की त्या युट्यूब चॅनलतील लोकांचे कमेंट काय कशाप्रकारे लोक पैसे कमवत आहेत म्हणजे मी बोलण्यापेक्षा माझं काम बुले पण लक्षात ठेवा की तुम्ही कुठल्याही मेट्रोकडे गेला तुमची एड असली असली अशी असली पाहिजे की मला बाबा लाईव्ह ट्रेड शिकायचं आहे कारण का मी सांगितलं ना थेरीसाठी एक रुपये पण खर्च करायची गरज नाही मस्त मस्त कोर्स युट्यूबवरती अव्हेलेबल आहे तुम्ही फक्त टाकलं की बेस्ट कोर्स शेअर मार्केट युट्यूबवरती हजार येतील आणि एक एक एवढे चांगले कोर्स आहेत ना जबरदस्त पण खरोखर प्रॅक्टिक खरोखर पैसे कमवायचे आहेत प्रॅक्टिकल शिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला एवढा चांगला चान्स भेटलाय की आता मी प्रॅक्टिकल शिकवतोय तुमच्या संधीचा लाभ घेऊ शकता अगदीच आणि जसं तुम्ही देखील म्हणालात की तुमच्याकडे शेअर मार्केट शिकण्यासाठी जो वर्ग आहे तो त्याला वयाचं काही बंधन नाहीये अगदी नव्वद वर्षापासून ते चौदा वर्षाचा मुलगा देखील ट्रेडिंग करू शकतो तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करता किंवा मदत करता बघा बेसिकली कसं माहितीये का की स्टॉक मार्केट खूप सोपं आहे पण आपण त्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी भरल्यात ना की दर महिन्याला शंभर इंडिकेटर वाढतायत दर महिन्याला टेक्निकल वाढतंय किंवा हे चाट बघा ते चार्ट बघा हे इंडिकेटर बघा चार चार कम्प्युटर लावलेत त्याच्यामुळे ते कठीण आहे पण ही छोटी मुलं किंवा ही वयस्कर माणसं का पैसे कमवू शकतात कारण का त्यांच्यासोबत मी उभा आहे आणि मी त्यांचा हात धरून त्यांना शिकवतोय की कशा पद्धतीने करायचंय मी फक्त थेरी नाही सांगत तुम्ही असं करा तसं करा किंवा त्यांना हे नाही सांगत की मी एवढे कमवले मी काल एवढे कमवले परवा तेवढे कमवले मी सांगतो वर्तमान काळात काय आज कसं आपण पैसे कमवू शकतो आणि त्यांच्या जोडीला मी उभा असतो त्यांचा ट्रेड संपेपर्यंत मी उभा असतो की चला आपण प्रॉफिट कमूया तुम्ही आहेत मी आहेत आपण मिळून काम करूया आणि ही गोष्ट मी का करतो माहिती आहे कारण का खरोखर मार्केटमध्ये जेन्युअन लोक खूप कमी आहेत मी बघतोय की खूप लोक आपली जी मराठी माणसं असतील किंवा कुठलीही माणसं त्यांची फसवणूक होते आहे आणि ते विचारी फसवणूक होऊन तुम्ही बघत असता किती लोक लॉस करतात तर मला खरोखर जेन्युअनली वाटतं की तुम्हाला शिकायचं असेल ना तर लाईव्ह ट्रेडिंग शिवाय शिकता पॉसिबल नाही येणार आणि मला मनापासून तुम्हाला खरोखर प्रॉफिटेबल करायचं आहे त्याच्यामुळे तर मी हा प्रोग्राम केला नाही तर मला काय होतं की एखादा कोर्स दिला असता एखादा थेरी बाबा विकला असता तुम्ही तुमचं करा असं नाही आहे मला खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड करायची आहे कारण का माझी जशी स्वप्न पूर्ण झाली मी पण एक गरीबीतून झालेलो माणूस आहे मी जनता कॉलनी वर्ली कॉलियामध्ये राहायचो तर मला सुद्धा तुमची जो स्वप्न असतील की तुम्हाला चांगली गाडी घ्यायची आहे घर घ्यायचं आहे आई वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे तुम्ही नोकरी वर्ग असाल तर तुमचा पगार कमी असतो तर तुम्हाला वाटतं की नाही आपण काहीतरी मोठं केलं पाहिजे तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी उभा आहे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात मी थेरीच नाही आपण प्रॅक्टिकली करून घेणार आणि तोच एक पर्याय आहे प्रॉफिटेबल बनण्याचा अगदी सांगितलं की प्रॅक्टिकली नॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही लवकरात लवकर सरांकडून शेअर मार्केटचं ए टू झेड नॉलेज घेऊ शकता सर आज तुम्ही ते आलात आणि लाईव्ह प्रॅक्टिकल तुम्ही नेमकं कसं विद्यार्थ्यांना शिकवता याबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली आपले खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार